अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। विविध स्वरूपाच्या नैसर्गिक आपत्तीपासून पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी शासनाच्या वतीने राबवल्या जात असणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भातील माहिती कृषी अधिकारी यांनी माध्यमांसमोर दिली आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी कसा घ्यावा, त्यात कोणत्या पिकांचा समावेश आहे, या संदर्भातील संपूर्ण माहिती यावेळी कृषी अधिकारी अभिमन्यू चोपडे यांनी दिली आहे। नमस्कार। विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्याच्या हेतूने 2016-17 पासून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येत आहे। सन 2023-24 पासून ही पीक विमा योजना बीड पॅटर्न कप अँड कॅप मॉडेल या धर्तीवर 80-110 या धर्तीवर राबवण्यात येत आहे। ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून 3 वर्षासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे। जामनेर तालुक्यातील अधिसूचित पिके जसे कापूस, मका, तूर, सोयाबीन, मूग, उडीद इत्यादी पिकांची या योजनेत समावेश करण्यात आलेला आहे। पीक विमा योजनेत नोंदणी करण्यासाठी 31 जुलै 2023 ही अंतिम तारीख आहे। यामध्ये कर्जदार, बिगर कर्जदार हे सर्व शेतकरी ऐच्छिक स्वरूपात सहभाग नोंदवू शकतात। अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिके घेणारे, कुळाने व भाडेपट्टी पद्धतीने शेती करणारे सर्व शेतकरी या विमा योजनेसाठी पात्र आहेत। भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नोंदणीकृत भाडे करार हा विमा पीक विमा नोंदणी पोर्टलवर अपलोड करणे हे बंधनकारक असणार आहे। यामध्ये कोणकोणते नुकसानीचे प्रकार हे आपण गृहीत धरतो, तर सर्वप्रथम हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी अथवा लागवड लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान। पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान। पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान। स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान। नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान हे सर्व नुकसानीचे प्रकार यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। विमा योजनेत नोंदणी करण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर आपल्या सरकारच्या मदतीने किंवा शेतकरी स्वतः www.pmfby.gov.in या पोर्टलवर जाऊन स्वतः नोंदणी करू शकतात। ई सेवा केंद्रावर नोंदणी करताना शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया द्यावायचा आहे। ई सेवा केंद्राला कंपनीकडनं प्रति अर्जासाठी 40 रुपये हे देण्यात येणार आहे, त्यामुळे कोणीही अतिरिक्त दरात ई सेवा केंद्रांना शुल्क देऊ नये। आणि जिथं कोणी ई सेवा केंद्र धारक आपल्याकडून जास्त शुल्क आकारत असेल तर आपण लेखी स्वरूपात तक्रार करावी, जेणेकरून संबंधित ई सेवा केंद्रावर आपल्याला कार्यवाही करता येईल। शेतकऱ्याने लागवड केलेल्या पिकाची नोंद ई पीक पाहणीमध्ये करणे आवश्यक राहील। पीक विमा योजनेत नोंदवलेलं पीक आणि ई पीक पाहणीमध्ये नोंदवलेलं पीक याच्यात तफावत आढळल्यास ई पीक पाहणीमध्ये नोंदवलेले पीक हे अंतिम गृहीत धरण्यात येईल। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ज्या पिकाचा आपण विमा काढणार आहोत त्या पिकाची नोंद ही ई पीक पेऱ्यामध्ये घ्यावी व लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवावा अशी मी तालुका कृषी कार्यालय तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत आपल्या सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।